कलगीनं कितपर्यंत चालावं आणि तुऱ्याने कितपर्यंत बोलावं आणि समाजाने त्याच्यातलं बोध काय घ्यावं हे कळणं फार गरजेचं आहे. जरी तुमची मायनावती राणी असेल, तिनं गोपीचंदाला प्रवृत्त केलं असेल, राज्य सोडून लावलं असेल, तरी पण तिला पहिला गुरु जो भेटला तो जालिंदरनाथ भेटला. आणि जालिंदरनाथाला खऱ्या अर्थाने 12 वर्ष एका घोड्याच्या लिदीत पुरून टाकलं आणि 12 वर्षांनी बाहेर निघल्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीचा सोगावा लागला. कारण नात आहेत, त्या नातांची किंमत ती फार आगळी वेगळी ग्रंथ वाचल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून प्रत्येक वस्तू जन्माला येण्यासाठी कोणाचं तरी बीज लागतं. मग मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला अंड्यामधून, त्याला उपरिचाराचं बीज आहे. पण गोरक्षनाथाचा जन्म झाला उकुरड्यामधून, याला बीज कोणाचं हे बाकी शायरांनी मागं ठेवलं. असू द्या, एकाचं जरी उत्तर दिलं तरी आपल्याला ते सार्थ आहे. पुढे जात असताना त्यांचा प्रश्न आहे, ज्या गाळाच्या पुतळ्यापासून ज्या गैनीनाथाचा जन्म झाला, त्या गैनीनाथाचा सांभाळ करणारे आईबाप कोण? त्या गैनीनाथाचा सांभाळ करणारे आईबाप कोण? ज्या गैनीनाथाने निवृत्ती महाराजांना उपदेश केला, ज्या निवृत्तीदादांनी ज्ञानदेवाला उपदेश केला, ज्या ज्ञानदेवाने संपूर्ण जगाला सांगितलं, त्यांचेच खरे गुरु म्हणजे गैनीनाथ त्र्यंबकेश्वराच्या गुहेमध्ये तपसाधनेला बसले होते. आणि म्हणून त्यांचा सांभाळ कोणी केला? सांभाळ करणारे आईबाप कोण? पण आता का नाही कलिवाले म्हणले, जन्माला देणारे आईबाप कोण? काय संत सरदे सुचलं का नाही त्यांना? आईबाप जन्माला देणारे कोण हे नाही सांगता आलं का? आईच नाही तर सांगतील काय? आणि म्हणून ज्याचा शास्त्रामध्ये हातखंडा त्याला म्हणतात रामदास गुंडा. ऐका पुढील भाग. हाच विषय ऐकायचा आहे. मग खरं कोणाचं आहे खोटं कोणाचं आहे याला अनेक शास्त्राचे पुरावे तिथं खोटं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. पण पुराण कोणचं हे कळणं गरजेचं आहे. शास्त्र कुठलंही जरी चाललं तर त्याला 4 युगातले दाखले प्रत्येक पुराणामध्ये असते. आणि म्हणून हे गोरखनाथ मच्छिंद्रनाथ तीर्थ करीत निघाले, एका कनकगिरी ग्रामामध्ये आले आणि एक रावटी ठोकली. त्या रावटीमध्ये एक गुरु शिष्य राहू लागले. भूक लागली म्हणून भिक्षा या गावामध्ये जाण,
बनते ब्राह्मण रामदाजी गजी हे रामदाजी गजी अरे अरी अरी अरिया। आपण वर्षश्रद्ध म्हणतो त्याला शास्त्रामध्ये पित्र म्हटलेलं आहे। काही काही माणसं म्हणतात आम्ही पित्राचं खात नाही, का म्हणतात मला काय माहीत नाही। पण त्या कनकगिरी ग्रामामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी पित्र होती आणि त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी आले ते गोरक्ष विद्वान। हर अनेक पदार्थन ताट भरिले होती तीच ब्राह्मणीन रामदाजी गजी रामदाजी गजी वडे खाले मोठ्या आवडीन रामदाजी गजी रामदाजी गजी अरी 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 अरिया। प्रश्न असा आहे ज्या वेळेला त्या बाईनं ताट भरलं आणि जे असतात जे पित्राला जेवढी पदार्थ तेवढ्याच ताट भरून गोरक्षनाथाच्या झोळीत टाकलं आणि गोरक्षनाथ गुरुजवळ आले, गुरुनं खालं पण शिष्याला विचारलं नाही। लक्षात आलं का? गोरक्षाला विचारलंच नाही, सगळं पदार्थ खाऊन घेतलं आणि वरून सांगितलं गोरक्षा मला वडे फार आवडले पण पुरले नाही, मला वडे फार आवडले पण पुरले नाही, पुन्हा एकदा जा आणि त्या बायकून वडे घेऊन ये। कायला गुरु शिष्याचं नातं कशाला म्हणते? अरे गोरक्षनाथ निघला तेथून बाईच्या द्वारी जाण वाड भिक्षा व माई म्हणे तू आलक निरंजन रामदाजी गजी रामदाजी गजी अरी 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 अरिया। त्याच वेळेला व प्रश्न विचारिला पात्या नारीन पात्या नारीन आणि भरपूर दिले ताट वाढून तू आला परतून रामदाजी गजी रामदाजी गजी अरी 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 अरिया। याला काय म्हणतात? सत्व परीक्षा म्हणतात। तुम्ही कोणी कोणी वाचले तुम्हाला कळलं असेल। ज्या वेळेला गोरक्षनाथ पुन्हा त्या बाईच्या द्वारावर गेला जयी आलं निरंजन माई भिक्षा वाढ ती बाई बाहेर आली म्हणती हे पोरग मगाशी आलं होतं याला याचे आवडीचे पदार्थ दिले होते पण हा पुन्हा आलाय। ती बाई म्हणली परत का आला? म्हणे माझ्या गुरुला तुमचे वडे फार आवडले। अरे गुरुचे नाव न तुमचे गाव आलाही परतून परतून राग रागाने हो बाई बोलली गोरक्षकार रामदाजी गजी रामदाजी गजी अरी 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 अरिया। ती बाई म्हणते गुरुचं नाव ना आपलं स्वतःचं गाव। आता हा प्रश्न काय माळवतकर खोटा नाही, कारण जे ताट भरून आणलं होतं ते मच्छिंद्राने एकट्यानेच खाल्लं, त्यांनी गोरक्षाला विचारलं सुद्धा नाही आणि पुन्हा गोरक्ष मागे गेला। ती बाई म्हणती गुरुचं नाव स्वतःचं गुरुचं नाव आणि स्वतःचं गाव स्वतःला भूक लागली म्हणून आला। नाही बाई तसं नाही, माझ्या गुरुला आवडले। मग खरंच तुझ्या गुरुची जर भक्ती आहे तर तुला मी वडे देते पण त्याच्या मोबादल्यात काय देशील, तू मागल के देईल? बाई म्हणते जर तुझ्या गुरुला वडे लागत असतील तर तुझा एक डोळा काढून मला दे। अवतर्जनीचे व बोट घातले डोळ्यात जाऊन हर डाव्या हाताने डोळा उपसला गोरक्षनाथान रामदाजी गजी रामदाजी गजी रे बदल्यामध्ये वडे दिली त्या
आणि तिचं प्रमाणहीन अन गुरुसाठी व भिक्षा आणली त्या गोरक्षनाथान. गुरु शिष्याच नात ज्या वेळेला गोरक्षनाथाला पण डोळा काढू दिला आणि गुरु महाराज तुमच्यासाठी वडे आणले. गुरुने विचारलं डोळा दाखवून का धरला पात्राने, तुम्ही तेवढे वडे खा मग मी तुम्हाला सांगेल. तुम्ही वडे खा मी तुम्हाला सांगेल. मच्छिंद्रनाथ वडे खाईना आणि गोरक्षनाथ डोळा दावीना ह्या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विषय रंगला. आणि शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले इकडे गोरक्षाला मांडीवर घेतलं, गोरक्षाचा हात धरून काढला तर त्याचा एक डोळा गेला होता. गोरक्षा काय केलं, ती बाई वडे देत नव्हती, ती म्हणली तुझा डोळा काढून दे तर तुझ्या गुरुसाठी वडे देते. म्हणून महाराज मी माझा डोळा काढून त्या बाईला दिला. अरे मनामध्ये व कष्टी झाला तो मच्छिंद्र गुणवान, डोळ्यावरून व हात फिरविला पात्या सिद्धान. रामदाजी गजी रामदाजी गजी ररी हरी हरी हरिया. गोरक्षाचा डोळा बसविला एका मंत्रान, एका मंत्रान दोघे जण व तीर्थ करीती आणि हिंडे रानो रान. रामदाजी गजी रामदाजी गजी ररी हरी हरी हरिया. विषय असा आहे मंडळी, काय काय जर नवनाथ काय आहे नवनाथामध्ये. एक आपल्या गुरुला भिक्षा असावा वडा असावा म्हणून ज्यांनी डोळा काढून दिला त्याचा डोळा मच्छिंद्रनाथाने हात फिरवता जागेवर बसवला. आणि म्हणून हे नाथ तीर्थभुवन करत असताना अरे पुढे जाताना जगन्नाथपुरी ही वस्ती पाहिली त्यानं, ही वस्ती पाहिली त्यानं, त्याच ठिकाणी काळापासून केला मुलगा निर्माण. रामदाजी गजी रामदाजी गजी ररी हरी हरी हरिया. पुढं जात असताना फिरता फिरताना जगन्नाथपुरी लागली आणि जगन्नाथपुरी मध्ये गोरक्षनाथांनी गाळाचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्यामध्ये करभंजननाथाने प्रवेश केला आणि गाळाच्या पुतळ्यामधून जन्माला आला त्याचं नाव गहिनीनाथ. त्याचं नाव गहिनीनाथ. आज प्रश्न तुम्ही केला त्या पुत्राचा सांभाळ पंडिता एका ब्राह्मणाने केला. रामदाजी गजी रामदाजी गजी ररी हरी हरी हरिया. शहल दीपामध्ये दोघे राहती अशी कथा पुराणाला, कथा पुराणाला माते पित्याच नाव सांगतो न बस बैठकीला. रामदाजी गजी रामदाजी गजी ररी हरी हरी हरिया. जगन्नाथपुरी कनकगिरी
लक्षात ठेवा. कनकगिरीमध्ये डोळा काढून दिला, जगन्नाथपुरीमध्ये गोरक्षांनी संजीवनी मंत्रांनी एका गाळाचा पुतळा निर्जीव असताना सजीव केला आणि गैनीनाथांचा जन्म झाला. आमच्या कलगीवाल्यांचं म्हणणं आहे, मग हे संन्यासी होते, यांना ते बाळ सांभाळता आलं नाही, मग यांनी एका जोडप्याची हवाली केलं आणि त्या जोडप्याने त्या बाळाचा सांभाळ केला. महाराज त्यांचं नाव काय? अरे मधु ब्राह्मण नाव ब्राह्मणाची एक अशी कथा पुराणाला, अशी कथा पुराणाला, त्याच्या आईचे नाव गंगा शोधा ग्रंथाला. कवी शंकर कवन करीतो हा नाथ पंथ भला, हा नाथ पंथ भला, अन हुरडा खाडण काटाळ वेढा गातो तुरेवाला. शाहीर रामदास नित्य लागे सद्गुरूच्या चरणाला.